आगामी लोकसभा निवडणूक 2024 पूर्वीचं चित्र जवळपास स्पष्ट झालंय. संसदेत मोदी सरकारविरोधात मांडण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चेला सुरुवात झाली आहे. 3 दिवसात 18 तासांची चर्चा होईल, ज्यामध्ये आगामी लोकसभा 2024 ट्रेलर आपल्याला पाहायला मिळेल. राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व बहाल केल्यानंतर विरोधकांच्या गोटात उत्साह संचारला आहे, तर विरोधकांना उत्तर देण्यासाठी मोदी सरकारनेही कंबर कसली आहे. त्यामुळे अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काय काय घडणार आणि अविश्वास प्रस्ताव मंजूर होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण अविश्वास प्रस्ताव ही भानगड नेमकी काय आहे, तो कुणाविरोधात कुठे आणला जातो आणि त्यामुळं इतिहासात किती सरकारं पडली आहेत, का अविश्वास प्रस्ताव आणला जातो, हेच आपल्या आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेऊ. नमस्कार, मी नितीन शिंदे, आपण पाहताय बोलबिंदास. अविश्वास ठराव या 2 शब्दांमध्येच अर्थ स्पष्ट होतो की एखाद्या सभागृहाच्या नेत्यावर त्या सभागृहाला भरोसा नाही याची चाचपणी करायला आणला जातो तो अविश्वास ठराव किंवा नो कॉन्फिडन्स मोशन. एखाद्या सरकारला आपलं कामकाज करायला किती लोकप्रतिनिधींचा पाठिंबा आहे याची ही परीक्षा असते. भारतीय राज्यघटनेच्या कलम 75(3)नुसार पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचं उत्तरदायित्व हे लोकसभेप्रती असतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या कार्यकाळात दुसऱ्यांदा अविश्वास ठरावाला म्हणजे प्रस्तावाला सामोरे जात आहेत. तसं पाहायला गेलं तर लोकसभेतील मतांच्या गणितावरून मोदी सरकारचं पारडं जडच आहे, त्यामुळे मोदी सरकारला धोका नाही. असे असले तरी विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आणण्याचा हेतूही वेगळाच आहे. मणिपूरच्या मुद्द्यावरून मौन बाळगलेल्या मोदींना बोलतं करण्यासाठी विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणल्याचं सांगितलं जातं. एकूणच विरोधकांना मणिपूरच्या मुद्द्यावर मोदी सरकारला कोंडीत पकडायचं आहे. आता जाणून घेऊ अविश्वास प्रस्ताव म्हणजे नेमकं काय. एका विशिष्ट मुद्द्यावर विरोधकांची नाराजी असते. आताच्या अविश्वास प्रस्तावाबाबत बोलायचं झालं तर मणिपूरच्या मुद्द्यावर मोदींनी बाळगलेलं मौन हेच विरोधकांच्या नाराजीचं खरं कारण आहे. नाराजीच्या मुद्द्यावरून लोकसभेचे खासदार नोटीस देतात. सध्या सुरू असलेल्या अविश्वास प्रस्तावाबाबत काँग्रेसचे खासदार गौरव गोगाई यांनी नोटीस दिली आहे. नोटीस दिल्यानंतर लोकसभा अध्यक्ष सभागृहात त्याचं वाचन करतात. मग त्या नोटीशीला 50 खासदारांचा पाठिंबा मिळाला तर त्यावर चर्चा होत असते. गौरव गोगाई यांनी दिलेल्या नोटीशीला 50 खासदारांनी पाठिंबा दिला. आता त्यावर चर्चा सुरू आहे. चर्चेनंतर मतदानही होणार आहे. चर्चेत विरोधकांच्या वतीनं आरोप केले जातील आणि त्या आरोपांना सरकारकडून उत्तर दिलं जाईल. चर्चेनंतर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आणि त्यानंतर अविश्वास प्रस्ताव मंजूर होणार की नाही हे ठरणार. मोदी सरकारविरोधात पहिल्यांदा असा अविश्वासाचा प्रस्ताव यापूर्वी 20 जुलै 2018 रोजी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षानं संसदेत आणला होता. मोदी सरकारविरोधातील हा पहिला अविश्वास ठराव होता. 12 तासांच्या चर्चेनंतर मोदी सरकारला 325 मतं तर विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावाच्या बाजूनं 126 मतं पडली होती. लोकसभेत नियम 198 अन्वये सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणला जातो. हा अविश्वास प्रस्ताव मांडण्यासाठी सुमारे 50 विरोधी खासदारांचा पाठिंबा असणं बंधनकारक असतं. लोकसभेत सरकारविरोधातील प्रस्ताव हे महत्त्वाचं पाऊल मानलं जातं. जर संसदेत अविश्वास प्रस्ताव आणला गेला आणि सभागृहातील 51% खासदारांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं तर तो अविश्वास प्रस्ताव मंजूर केला जातो. त्याचाच अर्थ सत्तेत असणाऱ्या सरकारनं आपलं बहुमत गमावलं आहे आणि आता पंतप्रधानांसह सर्व केंद्रीय मंत्र्यांना राजीनामा देणं आवश्यक असतं. सरकारला एकतर अविश्वासदर्शक ठराव आणून सभागृहात आपलं बहुमत सिद्ध करावं लागेल किंवा विरोधक अविश्वास प्रस्ताव आणल्यानंतर सरकारला बहुमत सिद्ध करण्यास भाग पाडू शकतात. लोकसभेतील कोणत्याही विरोधी पक्षाला असं वाटत असेल की सरकारकडं बहुमत नाही किंवा सरकारनं सभागृहाचा विश्वास गमावला आहे तर तो अविश्वास प्रस्ताव आणू शकतो. घटनेच्या कलम 75 नुसार केंद्रीय मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी आहे. सभागृहात बहुमत नसेल पंतप्रधानांसह संपूर्ण मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. लोकसभेतील कार्यपद्धती आणि कामकाजाच्या नियमांच्या नियम 198(1) ते 198(5) अन्वये एखादा सदस्य लोकसभेच्या अध्यक्षांना सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्तावाची सूचना देऊ शकतो. त्यासाठी प्रस्तावाची लेखी सूचना देणे, किमान 15 खासदारांनी तो प्रस्ताव मंजूर केलेला आहे याची खात्री करणे, यानंतर लोकसभेच्या अध्यक्षांनी अविश्वास प्रस्ताव मंजूर केल्यास प्रस्ताव मांडल्यानंतर 10 दिवसांच्या त्यावर चर्चा करणं आवश्यक आहे. आता विरोधकांना पुरेसे संख्याबळ नाही हे सर्वांना माहीत आहे, पण तरी सरकार
विरोधात अविश्वास ठराव आणत आहेत. यामागील महत्त्वाचा हेतू म्हणजे मणिपूर हिंसाचाराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळगलेलं मौन मोडीत काढायचं आहे. तसेच मणिपूर हिंसाचारावर चर्चा करण्याची मागणी विरोधक करत आहेत. याचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत द्यावं अशी विरोधकांची मागणी आहे. त्यामुळेच काँग्रेसने विरोधी आघाडी इंडियाच्या वतीनं संसदेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली. यासोबतच लोकांचा सरकारवरील विश्वास उडत चालल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काहीही काहीतरी बोलावं अशी आमची इच्छा आहे, पण ते ऐकत नाहीत असं काँग्रेसचं म्हणणं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वाच्या मुद्द्यावर मौन बाळगत आहेत असा आरोप देखील सगळे विरोधक करत आहेत. याआधी राहुल गांधींचं सदस्यत्व, महिला कुस्तीपटूंचा मुद्दा, अदानी हिंडेनबर्ग प्रकरण अशा अनेक मुद्द्यावर पंतप्रधानांनी मौन बाळगलं आहे. विरोधकांनी अनेकदा मागणी करूनही ते मौन बाळगून आहेत. अशा परिस्थितीत विरोधक अविश्वास प्रस्ताव आणून पंतप्रधान मोदींना बोलण्यास भाग पाडतील आणि गंभीर मुद्द्यावर उत्तर देण्याचं टाळत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोधी पक्षांच्या एकजुटीनं बोलण्यास भाग पाडलाय हे दर्शवण्याचा प्रयत्न विरोधक करतील. याद्वारे मणिपूरचे प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी ठरलं आहे हे सुद्धा दाखवून देण्याचा प्रयत्न विरोधक करत असतील. अविश्वास प्रस्तावाद्वारे केवळ विरोधकांना पंतप्रधानांना सभागृहात बोलण्यास भाग पाडायचं नाही, तर याद्वारे त्यांची आघाडी असलेल्या इंडियाची परीक्षा घ्यायची आहे. तसेच त्यांच्या एकजुटीचं सामर्थ्य देखील दाखवण्याची ही संधी आहे. युती अस्तित्वात आल्यानंतर अनेक वेळा त्यामध्ये मतभेद आणि फूट पडल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. नितीश कुमार, जयंत चौधरी, शरद पवार यांच्यापासून ते ममता बॅनर्जीपर्यंतच्या नेत्यांच्या नाराजीच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत होत्या. या अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून विरोधकांनाही आपली एकजूट दाखवायची आहे. मणिपूर हिंसाचाराच्या संदर्भात सर्व पक्षांनी सरकारवर दबाव आणला तर विरोधकांच्या एकजुटीचं उदाहरण संपूर्ण देशभरात जाईल. 1963 साली आचार्य जे बी कृपलानी यांनी जवाहरलाल नेहरू सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला होता. नेहरूंच्या नंतर लालबहादूर शास्त्री यांनी 3 तर इंदिरा गांधींच्या सरकारला 19 अविश्वास प्रस्तावांना सामोरे जागलं होतं. पण कुठल्याही प्रसंगी सरकार पडलं नाही. ते पहिल्यांदा पडलं ते 1979 साली जेव्हा यशवंतराव चव्हाण यांनी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. त्यावर 9 तासांची चर्चा झाली, पण ऐन मतदानापूर्वी देसाईंनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून राजीव गांधी सरकारविरोधात एकदा, पी नरसिंह राव यांच्या विरोधात 2 वेळा ठराव आणला गेला, पण सरकार खाली खेचण्यात विरोधकांना यश आलं नाही. पण 1990 साली VP Sinha सरकार 11 महिन्यातच अशाच अविश्वास प्रस्तावावर कोसळलं. त्यानंतर 1997 साली HD Devgada यांचं सरकार 10 महिन्यात असंच कोसळलं होतं. या बाबतीत अटल बिहारी वाजपेयींचा रेकॉर्ड 50-50% आहे. त्यांच्या सरकारविरोधात 2 वेळा अविश्वास ठराव आणला गेला. एकदा 1999 साली जयललितांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता आणि ऐनवेळी मायावतीसुद्धा मागे हटल्या. तेव्हा सरकार अवघ्या 1 मतामुळे पडलं. 2003 साली त्यांच्या सरकारविरोधात सोनिया गांधींनी अविश्वास ठराव आणला होता, पण सरकारच्या बाजूनं 312 तर विरोधात 186 मतं पडली आणि ते सरकार 2004 लोकसभा निवडणुकीपर्यंत वाचलं होतं. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांच्या वतीनं सादर करण्यात आलेला सरकारविरोधातील अविश्वास ठराव मांडण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. अविश्वास ठरावावर कधी चर्चा घ्यायची याबाबतचा निर्णय सर्वपक्षीय सदस्यांसोबत चर्चा करून ठरविला जाईल. विरोधकांच्या अविश्वास ठरावामुळे सरकारवर काही फरक पडणार नाही. लोकसभेतील बहुमताचा आकडा 272 आहे. NDA सरकारकडे सध्या 331 खासदारांचा पाठिंबा आहे. फक्त एकट्या भाजपकडे 303 खासदार आहेत. त्यामुळे भाजप वगळून इतर सर्व पक्ष एकत्र आले तरी भाजपकडे अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान करण्याएवढे संख्याबळ आहे. मात्र या अविश्वास ठरावामुळे तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांना अपेक्षित असले बोलतील का? आणि एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर आणि इतर सर्वच घटनेबद्दल मौन सोडतील का हे जाणून घेण्यासाठी आजचा हा आमचा व्हिडिओ आपण अवश्य पहा. आणि आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल आपण कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर तो आत्ताच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.